10 पैकी एका भारतीयाला थायरॉइडचा आजार असतो, तोही हायपोथायरॉइडिझमचा आजार असतो आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. हा आजार जर तुम्हाला, तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या जवळच्या कुणाला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी हायपोथायरॉइडिझमसाठी कुठला आहार घ्यायला हवा हे सांगितलेलं आहे, त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. थायरॉइड ग्रंथी, त्याचे आजार झाल्यास काय लक्षण असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार आहेत, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याचे उपचार कसे केले जातात, याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते, जरूर बघा. थायरॉइडच्या हार्मोनमुळे तुमची चयापचय शक्ती नियंत्रणात ठेवली जाते आणि हायपोथायरॉइडिझमचा आजार झाला की तुमच्या चयापचय शक्तीमध्ये गडबड होते आणि चयापचय शक्तीमध्ये गडबड झाली की तुमच्या एनर्जी लेवलमध्ये फरक पडतो, शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणामध्ये फरक पडतो, हृदयाच्या ठोक्यांवर याचा परिणाम होतो आणि याचा परिणाम कॅलरीज बर्न करण्यावर सुद्धा होतो आणि त्यामुळे वजन वाढ होते आणि तुमच्या ओव्हरऑल फिटनेसवरती सुद्धा याचा परिणाम होत असतो. खूप साऱ्या 40 ते 50 वयोगटातील स्त्रियांमध्ये अचानक वजन वाढ झालेली दिसून येते. मग भरपूर प्रकारचे डायट केले जातात, एक्सरसाइज केली जाते, जिम मध्ये जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण वजनावर तसुभरही फरक पडत नाही. कारण हा हार्मोनल इश्यू आहे, त्यामुळे वेळीच झालेलं निदान, त्याच्यावर डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेली औषधं, आहार आणि व्यायामामुळे आपण हायपोथायरॉइडिझममुळे किंवा थायरॉइडमुळे होणाऱ्या आजारांच्या कॉम्प्लिकेशन्सचा धोका टाळू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहार कसा असावा किंवा आहारात काय घ्यायचं ते बघूया. त्याचे काही नियम, त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आज जो आहार सांगणार आहे त्याच्यामध्ये मी 7-8 गोष्टींचा विचार केला आहे. हा आहार तुम्हाला खूप काळाकरता सहजरित्या फॉलो करता यायला पाहिजे, सस्टेनेबल असायला पाहिजे, म्हणून मी प्रयत्न केलेला आहे. तुमच्या नेहमीच्याच आहारामध्ये थोडेसे बदल करून तुम्ही हा आहार पौष्टिक बनवू शकता. हा आहार सांगताना मी सहजरित्या उपलब्ध असलेल्या जिन्नस वापरून काही पदार्थ कसे बनवायचे ते सांगितलं आहे. मी असे पदार्थ सांगितले आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स तर भरपूर प्रमाणात आहेतच, पण आयोडीन, झिंक आणि सेलेनियम सारखे मिनरल सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. तर तुमच्या ज्या थायरॉइड ग्रंथी आहेत त्यांचं काम सुरळीत चालण्यासाठी ह्या मिनरल्सची खूप आवश्यकता असते आणि यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतील. फायबर्स हे अतिशय गरजेचे आहेत, कारण हायपोथायरॉइडिझम झालं की तुमची चयापचय शक्ती मंदावलेली असते. फायबर्समुळे ही चयापचयाची शक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहायला मदत होते, सारखी सारखी भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं, मध्ये मध्ये खाण्याची सवय कमी होते आणि बद्धकोष्ठता दूर व्हायला सुद्धा मदत होते. T3 आणि T4 हे जे थायरॉइड हार्मोन्स आहेत ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी किंवा ऍक्टिवेट करण्यासाठी तुमची चयापचय शक्ती स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून असे काही पदार्थ मी सांगितलेले आहेत ज्याच्यामुळे तुमची गट हेल्थ सुद्धा चांगली होईल आणि तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा बूस्ट होईल. मी सांगितलेले पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक सुद्धा आहेत आणि गुड फॅट्स सुद्धा आहेत. याच्यामुळे तुमचे स्नायूही बळकट होतील आणि तुम्हाला व्हिटॅमिन डी सारखे फॅट सॉल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत त्याची कमतरता जाणवणार नाही आणि व्हिटॅमिन B12, B6 ची सुद्धा कमतरता जाणवणार नाही. आता आपल्या जेवणाच्या ताटातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ असतो पोळी, म्हणजेच कार्बोदक. आपण पोळी, पराठा, डोसा, उत्तप्पा, धिरडी, इडली अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ही कार्बोदक घेत असतो. तर हे महत्वाचे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही घरीच दळून आणलेल्या गव्हाचं पीठ, ज्वारी, नाचणी, बाजरीचं पीठ, ओट्स, ब्राऊन राईस किंवा रेड राईस, अनपॉलिश्ड हातसडीचा तांदूळ, तसंच सत्तू, बेसन, कुट्टू नावाचे जे काही प्रकार बाजारामध्ये मिळतात पिठाचे,
ते प्रकार तुम्ही वापरू शकता। आणि हे सगळे पदार्थ वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी, पोळी, भाकरी, उत्तप्पा, धिरडी, इडली, डोसे असे प्रकार तुम्ही जेवणामध्ये बनवू शकता। आणि हे पदार्थ जेव्हा केव्हा तुम्ही बनवाल त्यावेळी ह्याच्या बरोबर काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अशा भाज्यांचा भरपूर प्रमाणामध्ये उपयोग करायचा। आपल्या जेवणाच्या ताटातला दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तांदूळ किंवा भात। तर जेव्हा केव्हा तुम्ही जेवणासाठी किंवा कुठला पदार्थ बनवणार असाल त्यावेळी तुम्ही अनपॉलिश हातसडीच्या तांदूळाचा वापर करा। आता बाजारामध्ये हल्ली सर्रास रेड राईस, ब्राऊन राईस मिळतो। काही रेड राईस म्हणजे मट्टा राईस प्रकारचे जे राईस आहेत ते केरळामध्ये त्याचं उत्पादन होतं आणि आता हल्ली ते सगळीकडे मिळतात। आणि कोकणामध्ये सुद्धा एक प्रकारचा लाल भात मिळतो। तर ह्या तांदूळाचे तुम्ही वेगळे वेगळे प्रकार बनवू शकता। आता आपल्या नेहमीच्या तांदूळापेक्षा हे तांदूळ वापरण्याचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि आपल्या गट हेल्थसाठी किंवा आपल्या पोटाचं आरोग्य नीट राहण्यासाठी आपल्याला भरपूर फायबर्स असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायचा आहे। म्हणून तुम्ही हे तांदूळाचे प्रकार वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता। तर तुम्ही हा रेड राईस, ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ जो आहे त्या तांदूळामध्ये भरपूर प्रकारच्या डाळी घालून वेगवेगळ्या प्रकारची धिरडी, उत्तप्पा, इडली, डोसा असे प्रकार सहजरित्या बनवू शकता। फक्त तुम्हाला साध्या तांदूळाच्या ऐवजी हातसडीचा तांदूळ किंवा लाल तांदूळ किंवा ब्राऊन तांदूळ वापरायचा आहे। आता हा भात खाताना तुम्हाला एक महत्त्वाची टिप मी सांगते। तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम असेल तर सहसा तुम्ही शिळा भात खायला सुरुवात करा। शिळा भात चांगला असतो कारण आहारशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे भात जेवढा आपण रूम टेम्परेचरला ठेवतो तेवढे त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल चेंजेस होतात। त्याच्यामध्ये असलेले स्टार्च आणि कार्बोदक रेझिस्टंट कार्बोदकांमध्ये बदलतात आणि अशी कार्बोदक ही चांगली असतात कारण याच्यामुळे तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं। त्याच्यामध्ये स्पाइक्स येत नाही म्हणजे खूप चढ उतार येत नाहीत। इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि पोटही भरलेलं राहतं। त्यामुळे तुम्हाला थायरॉइड असल्यास तुम्हाला जो डायबिटीज होण्याचा धोका असतो तो धोका कमी व्हायला मदत होते। त्यामुळे शक्य असेल तेव्हा शिळा भात तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या। आपण आदल्या दिवशी दुपारी किंवा रात्री बनवलेला जो भात असतो तो भात वापरून आपण कांजी हा पौष्टिक पदार्थ बनवू शकतो। तो कसा बनवायचा त्याची रेसिपी मी पुढे जी सिरीज सुरू करणार आहे त्याच्यामध्ये सांगणारच आहे। पुढचा ताटातला प्रकार आहे डाळी आणि कडधान्य। डाळी आणि कडधान्यांमधनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी घेऊ शकता जसं की तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चना डाळ या सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर कुळीथाची डाळ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या। हायपोथायरॉइडिझम साठी कुळीत हे सुपर फूड समजलं जातं। तुमच्या आहारामध्ये जे काही गरजेचे असतात ते सगळे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स या कुळीथामधनं तुम्हाला मिळतात। या कुळीथाचे खूप छान छान वेगवेगळे पदार्थ बनवता येतात। त्याच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत। त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट करते, जरूर बघा। तसंच अख्खे मूग, मटकी, अख्खे मसूर, छोले, हरभरे, हरभरा म्हणजेच काळे चणे, राजमा, चवळी या सगळ्या प्रकारची कडधान्य सुद्धा तुम्ही खाऊ शकता। फक्त तुम्हाला जर थायरॉइडचा आजार असेल तर नियम एकच आहे की ज्या काही डाळी तुम्ही वापराल त्या साधारण 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवल्या गेल्या पाहिजे आणि जी काही कडधान्य तुम्ही वापरणार असाल ती साधारण 12 ते 15 तास मिनिमम भिजलेली हवी। म्हणजे तुम्ही डाळी आणि कडधान्य भिजवून शिजवूनच खायला हवेत। त्यातही मोड आलेल्या कडधान्यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करायचा प्रयत्न करा। पुढचा ताटातला पदार्थ आहे कोशिंबिरी किंवा सॅलड। जर तुम्ही सॅलड खाणार असाल तर त्याच्यामध्ये पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, ब्रोकोली, केल, मुळा ह्या ज्या काही भाज्या आहेत या कच्च्या अजिबात खायच्या नाही। या भाज्या तुम्ही शिजवून खाऊ शकता। या भाज्या
क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आहेत, याच्यामध्ये गॉयट्रोजेनस घटक असतात जे तुमच्या थायरॉइड हार्मोन्सच्या कामामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. म्हणून ह्या भाज्या तुम्ही कच्च्या खाऊ नका. आणि ह्या भाज्या तुम्हाला खायच्याच असल्या तर शिजवून थोड्या प्रमाणात आणि आठवड्यातनं 1 ते 2 वेळा तुम्ही खाऊ शकता. आणि कच्च्या सॅलड मध्ये आणि कोशिंबिरी मध्ये तुम्ही परत काकडी, टोमॅटो, बीट, कांदा, गाजर, ऑलिव्स असे पदार्थ वापरू शकता. आणि जेवणामध्ये तुम्हाला जेवणाच्या ऐवजी जर सॅलड घ्यायचं असेल तर ह्या भाज्यांबरोबर तुम्ही भिजलेले कुठलेही कडधान्य, भिजलेले जे छोले असतात ते शिजवून तुम्ही एक वाटीभर या सॅलडमध्ये घालू शकता, किंवा ब्राऊन राईस तुम्ही या सॅलडमध्ये घालू शकता. हे अतिशय पौष्टिक सॅलडचा प्रकार तयार होईल आणि तुम्ही जेवणाच्या ऐवजी हे सॅलड खाऊ शकता. आणि तुम्ही सोयाबीन आणि सोयाचे प्रॉडक्ट्स टाळलेलेच बरे. आणि डाळींशिवाय प्रोटीन रिच पदार्थांमध्ये तुम्ही पनीर, चीज, दूध, दही, ताक हे पदार्थ घेऊ शकता. यातलं ताक आणि दही जे आहे ते प्रीबायोटिक, प्रोबायोटिक अन्न म्हणून तुम्ही त्याचा वापर जास्त प्रमाणात करू शकता. त्यामुळे तुमची गट हेल्थ सुधारण्यासाठी मदत होते. पुढचा पदार्थ आहे वेगवेगळ्या प्रकारची फळं. तर आता उन्हाळा चालू होतोय तर थायरॉइडच्या पेशंटसाठी आंबा हा अतिशय चांगलं फळ समजलं जातं. फक्त आंबा खायच्या आधी 3 ते 4 तास पाण्यात भिजवून मगच तो खावा. आणि केळं सुद्धा तुमच्यासाठी चांगलं आहे. केळ्याचा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि ऍपल, पेअर, प्लम ही पेक्टिन रिच फळं तुम्ही खा. या फळांमध्ये असलेल्या पेक्टिनमुळे तुमच्या थायरॉइड ग्रंथींमध्ये मर्क्युरीची मात्रा वाढल्यामुळे जो मर्क्युरी पॉयझनिंग होतं ते कमी व्हायला या पेक्टिनमुळे मदत होते. तसंच सगळी बेरी वर्गातली फळं, कलिंगड, पपई, डाळिंब, पेरू, रंगीत कॅप्सिकम ही भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ऑरेंजेस, पायनॅपल, कलिंगड ही फळं तुम्ही खाऊ शकता, कारण ह्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आहेत. आणि अँटी ऑक्सिडंट्समुळे तुमच्या पेशींमध्ये तयार होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. आणि या फळांमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज सुद्धा असतात, त्यामुळे तुमच्या शरीराच्या अंतर्गत असलेली सूज जी घातक असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जुनाट आजारांसाठी कारणीभूत असते ती सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते. जेवढं शक्य होईल तेवढी सीझनल, लोकल आणि फ्रेश फळं खायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला फळं खायची असतात तेव्हा ही फळं तुम्ही 2 जेवणाच्या मध्ये खाऊ शकता, स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. जर तुमचा नाश्ता 8:30 झाला असेल आणि तुम्ही जेवण 12:30 घेणार असाल तर 10:30-11 तुम्ही फळ खाऊ शकता, किंवा संध्याकाळी 4:00 तुम्ही ही फळं खाऊ शकता. मसाल्याचे पदार्थ. प्रत्येक पदार्थ बनवताना तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात असलेले जे काही मसाल्याचे छान छान पदार्थ आहेत, जसं की हळद आहे, अद्रक आहे, लसूण, वेलची, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, जिरे, हिंग, सुंठ, केशर या सगळ्या मसाल्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. या पदार्थांमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात घातक असलेली अंतर्गत जी सूज असते ती कमी व्हायला मदत होते. आणि सांधेदुखी, डायबिटीज, ऑटो इम्युन डिझीजेस सारख्या आजारांचा धोका टाळला जाऊ शकतो. आणि जसं तुम्ही फळ स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तसंच स्नॅक्स मध्ये तुम्ही अजून नट्स आणि तेलबिया घेऊ शकता. त्यातही ब्राझील नट्स जे आहेत त्याच्यामध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे तुम्ही या ब्राझील नट्सचा, तसंच पिस्त्यामध्ये सुद्धा असतात, तर या ब्राझील नट्सचा आणि पिस्त्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि तेलबिया जसं की तीळ आहे, जवस आहे, खरबूज, तरबूज, पम्पकिन म्हणजे भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स या सगळ्या तेलबियांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. हे कसं वापरू शकतात याचे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास बनवून तुम्ही ते तुमच्या जेवणानंतर खाऊ शकता. तसंच या पदार्थांमध्ये गुड फॅट सुद्धा आहेत, ओमेगा 3 फॅटी ऍसिड सुद्धा आहे. हे तुमच्या शरीरामध्ये फॅट सॉल्युबल विटामिन शोषून घेण्यासाठी मदत करतात, गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतात. हे गुड कोलेस्ट्रॉल जे आहे
ते वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स बनवण्यासाठी तुम्हाला गरजेचं असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचा धोका कमी होतो. तसंच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B6ची कमतरता होण्याचा धोका कमी होतो. आता हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटसाठी सुकं खोबरं हे अतिशय चांगला स्नॅक्सचा प्रकार आहे. याच्यामध्ये लॉरिक ऍसिड नावाचा घटक आहे. या घटकामुळे व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन्सचा धोका कमी होतो, इम्युनिटी सुद्धा वाढायला मदत होते, तुमचा मूड बेटर होतो, डिप्रेशन, एन्झायटी सारखे मानसिक आजारांचा धोका कमी होतो आणि तुमचं गोड खाण्याचं क्रेविंग सुद्धा याच्यामुळे कमी होतं. एक साधा छोटा सुक्या खोबऱ्याचा तुकडा तुम्ही तोडून चघळून चघळून खाऊ शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होईल त्या त्यावेळी छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा तुम्ही चावून चावून खाऊ शकता. आता व्हिडिओच्या शेवटी मी आधीच सांगितलंय तसं थायरॉइडच्या पेशंटसाठी 3 मिनरल्स अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आयोडीन, सेलेनियम आणि झिंक हे मिनरल्स खूप महत्वाचे आहेत. तर हे मिनरल्स ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात असे पदार्थ मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आयोडीन रिच पदार्थांचा सोर्स कुठला कुठला आहे, तर आयोडीन युक्त मीठ, सीवीड. सीवीड म्हणजे काय, तर आपल्याला बाजारामध्ये नोरी शीट्स मिळतात. त्या नोरी शीट्स या कागदासारखा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये भात गुंडाळून सुशी सारखा जापानीज कुझिनचा प्रकार बनवला जातो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयोडीन आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचं जे सी फूड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आयोडीनचं मात्रा भरपूर प्रमाणात असते. रोहू, झिंगा, लॉबस्टर, प्रॉन्स सारखे मासे, अंड्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयोडीन असतं. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर चीज, पनीर, दही, दूध या पदार्थांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आयोडीनची मात्रा असते. पण सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे आयोडीन युक्त मीठ, याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. आता आपण सेलेनियम रिच पदार्थ कुठले आहेत ते बघूया. याच्यात सगळ्यात पहिला नंबर ब्राझील नट्सचा लागतो. त्याच्यानंतर पिस्ता, कलिंगड, खरबूज, टरबूज, भोपळ्याच्या बिया, तीळ, जवस, सूर्यफुलाच्या बिया याच्यामध्ये सेलेनियम हे मिनरल भरपूर प्रमाणात आढळून येतं. तसंच याच्यामध्ये सेलेनियम बरोबरच अँटी ऑक्सिडंट्स आहेत, त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. शरीरातले फ्री रॅडिकल्स म्हणजे आपण ज्याला विषारी पदार्थ असं म्हणतो हे विषारी पदार्थ शरीरामधनं बाहेर टाकायला मदत होते. आपले जे T3 आणि T4 हे थायरॉइड हार्मोन्स आहेत त्यांचं काम सुरळीत चालण्यासाठी, ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपल्याला सेलेनियम ह्या मिनरलची गरज असते. तसंच पालक, मशरूम आणि रेड राईस किंवा ब्राऊन राईस याच्यामध्ये सुद्धा या सेलेनियमचं प्रमाण भरपूर आढळतं. डाळी, कडधान्य, राजमा, छोले सारखे कडधान्य आणि सी फूड दही दुधामधनं भरपूर प्रमाणात मिळतं. हे झिंक हे T3 आणि T4 हार्मोन्सला ऍक्टिव्हेट करायला तर गरजेचं असतंच, पण आपल्या पिट्युटरी ग्लँड मधनं TSH नावाचा हार्मोन सुद्धा सिक्रीट होत असतो, तयार होत असतो. तो व्यवस्थित रित्या तयार होण्यासाठी सुद्धा आपल्याला झिंकची गरज आहे. तसंच मी तुम्हाला पेक्टिन रिच जी फळं आहेत जसं की ऍपल आहे, पेअर आहे, प्लम आहे, तर हे जे फळांमध्ये असलेलं पेक्टिन आहे ते कशासाठी गरजेचं असतं, तर थायरॉइड ग्रंथींमध्ये मर्क्युरी पॉयझनिंग होत असतं. हे मर्क्युरी पॉयझनिंग होऊ नये किंवा ही मर्क्युरी शरीराच्या बाहेर टाकली जाण्यासाठी आपल्याला पेक्टिनची गरज असते. तसंच तुम्ही ग्रीन टी सुद्धा घेऊ शकता. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात, याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज सुद्धा असतात आणि कॅटेकिन्स नावाचे अँटी ऑक्सिडंट सुद्धा असतात, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात असलेली अंतर्गत सूज कमी व्हायला मदत होते आणि वाढलेलं जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होते. या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मुळे तुमच्या थायरॉइड ग्रंथींमधल्या ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता असते, त्यामुळे
हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला या अँटीऑक्सिडंट्सची गरज असते, जी आपल्याला ग्रीन टी मधून मिळू शकते. पण हा ग्रीन टी तुम्ही दिवसातन एक किंवा दोन छोटे कपच घ्यायचा, याचा अतिरेक करणं टाळा, कारण ह्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. आता तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम असेल किंवा थायरॉइडचे काही आजार असतील तर कशा प्रकारचा आहार घ्यायचा हे तुम्हाला समजलंच असेल, तर वर सांगितलेले सगळे जिन्नसचं कॉम्बिनेशन करून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. अशा पदार्थांच्या वेगवेगळ्या सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओज आणि वेगवेगळ्या सिरीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.